रामदास भाईंचं भाषण टाळ्या पडतात म्हणून, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषण बंद करतात, त्यांचा आवाज बंद करतात। कशी मोठी होईल संघटना, कसा मोठा होईल पक्ष? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, कार्यकर्ता ज्या पक्षात छोटा तो पक्ष छोटा। आता हीच वेळ आपल्यावर येणार आहे। हे का माणसं गेली? मगाशी रामदास भाईंनी सांगितलं की जा 20 आमदार गेले सांगायला, याच्यातून मार्ग काढा, ज्याला जायचं त्यांनी जावं, दरवाजे उघडे आहे, दरवाजे उघडेच ठेवा, सगळे जातील, तुम्हीच फक्त राहाल, हम दो हमारे दो, माझं कुटुंब माझी जबाबदारी, एवढंच राहील। मी हे बोलतोय का? हे का बोलतोय? हे भोगलंय, मी भोगलंय, या सगळ्यांनी भोगलंय, या सगळ्यांनी सहन केलंय, म्हणून मी बोलतोय। या ठिकाणी जेव्हा माणसाला, नेत्याला स्वतःच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर विश्वास पाहिजे। का घाबरता तुम्ही? किती माणसं घालवले राज साहेबांपासून, नारायणपासून, गणेश नाईपासून, किती लोक, किती लोक। रामदास भाईंना तर तुम्ही, मलाही तुम्ही, सगळ्या गोष्टी। का तुमचा स्वतःवर, नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे? आम्हाला तुमचं पद पाहिजे होत, आम्हाला काय मुख्यमंत्री पद पाहिजे? पण जेव्हा माणसाला स्वार्थ त्याच्या डोक्यात जातो, सत्तेची जेव्हा हव्या जाते, त्यावेळेस त्याला काही दिसत नाही, सुचत